मालाड विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 39 मड मार्केट ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून सदर काम हे पावसापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने मड जेट्टीला जाणारी बस क्रमांक 269-271 बस सेवा ही बंद करण्यात आली असून सदर बस ही मड चर्च येथे थांबणार आहे अशी माहिती माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली. जागृत महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मालाड पश्चिम वार्ड क्रमांक 49 या ठिकाणी आहोत आणि आज आपण हे जे कार्यालय आहे हे कार्यालय माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांचं आहे. आज आपल्यासोबत विधानसभेचे निरीक्षक संजय सुतार आहेत, यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की सध्या जो मड मार्केट ते मड जेटी जे 271 असेल 269 असेल ज्या बसेस धावायच्या त्या आता बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या मागचं कारण सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतंय, तर या संदर्भात आपण आढावा घेतो. त्यासोबतच पाण्याची जी स्थिती आहे सध्या गंभीर होत चाललेली आहे त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर आपण या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. दादा, जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम काय सांगाल, जे आपण आता बसेस सेवा जी आहे ती जेट्टीपर्यंत बंद करण्यात आलेली आहे, तो जो कालावधी आहे सरासरी किती दिवस लागणार आहे या संदर्भात काय सांगाल? आपल्याला माहिती आहे आपण काय पहिल्या फेजमध्ये काय केलेलं आहे. पहिला फेज मार्वे टू आयनस हमल्यापर्यंत रोड बनला पाहिजे या मेपर्यंत, तसंच आपलं मड जेट्टीपासून तर चर्चपर्यंत व्हायला पाहिजे. आज आपल्याकडे माहिती कित्येक वर्षापासून थोडा बॉटम आहे, तिथे एवढी मार्केटला गर्दी होती. आज पण आपण चालत गेलो की एखादी बस आली का ट्रॅफिक होते. म्हणून साहेबांना आपण लोकांना विनंती करतो का त्यांना सहकार्य करायचं आहे आपल्याला, आणि ती बस सेवा आपण चर्चपासून, कारण ट्रेनचं काम होणार आहे चर्चपर्यंत, त्यासाठी ती बस सेवा बंद होणार आहे थोड्या वेळी, ती चर्चपासून होणार. म्हणून लोकांना एवढं हे करतोय की का त्याही जरा लक्ष देऊन मदत करायची, आणि रोड हा आपला मे महिन्यापर्यंत चर्चपर्यंत व्यवस्थित मडजेटीपर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढचे दिवस चांगले होतील. आज दुसरी गोष्ट पाण्याचं तुम्ही बोलता, कालच मी साहेबांकडे गेलेलो, डब्ल्यूओंना भेटलो, मोर्या साहेबांना भेटलो, तिकडनं सोंडे साहेबांना फोन केला, डेपोटीला फोन केला, एचईना फोन केला, सांगितलं साहेब मडची खूप परिस्थिती खराब आहे, पाणी तुम्ही सोडा. आपल्याला माहिती आहे आपण नवीन लाईन टाकलेली आहे, ती लाईन क्रॉस कनेक्शन ह्या पाईपला जोडल्यानंतर पाणी आपलं चांगलं येईल. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे कटअप आहे 10%. 10% कट असल्यामुळे आपण एंडला असलं तर आपलं 40-45% कट होत आहे. म्हणून काल आपण बोलल्यानंतर असला महिना पण फोन केला मी आमदारांना, त्यांना सांगितलं अशाची बरं, त्याही डायरेक्ट चल साहेबांना फोन केला, चल साहेबाई मालविदा साहेबांना फोन केला आपल्या एचईना, त्याच्याबद्दल मी पण फोन केला, आपल्या वॉर्ड ऑफिसरने फोन केला, डेपोनी फोन केला, कंस्ट्रक्शनला फोन केला का ते क्रॉस कनेक्शन लवकर करा, ते एवढं त्याने आश्वासन दिलं सोमवारपासून मी काम चालू करतो म्हणून. आणि मग काल थोडं पाणी फरक पडला, थोडं पाणी आलं पातवाडीला आलं पासकुलवाडीला आलं, तर थोडं लोकांचे हाल आहेत आम्हाला पण समजून, लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे का आपण एवढं काम करतो. आज परिस्थिती खराब आहे, पाण्याशिवाय लोकांना त्रास होतो हे पण आम्हाला पण माहिती आहे. रोडची पण हालत खराब आहे, आता वाइंडिंग होणार आहे, त्यासाठी पण आपण झटतो आहे, सगळेजण मदत करतात. काल आम्ही गेलो दुसऱ्या एक मोर्चा तिकडे आलेला, ते पण आम्ही बघितलं, त्यांना पण साहेबांनी सांगितलं का संजय सुतार येऊन गेले असतील, त्यांना सांगितलं. हे सध्या आम्ही पाठपुराव करत असतो. महत्वाचं आहे की आपण पाहतोय की आता स्थानिक नागरिकांना मड जेट्टी ते तो मधला जो रोड आहे या कच्च्या रोडने आता जेट्टीपर्यंत यावं लागेल, चर्चपर्यंत यावं लागेल, तर यांच्यासाठी थोडंसं काही ज्या आटोच्या या ठिकाणी जे स्थानिक जे संघटना आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना तुम्ही विनंती करणार आहेत का की या साईडवरून सुद्धा एक रस्ता शेअरिंग ऑटो जे आहेत या मार्गाने सुरू व्हायला पाहिजेत? ऐका, रिक्षावाल्यांना पण मी सांगितलं, त्यांच्या अध्यक्षांना मी फोन केलेला आहे, रुबीन मिरांडा म्हणून आहे, त्यांना सांगितलेलं आहे का हे थोडं ट्रेन होईपर्यंत तुम्ही पण लोकांना जरा मदत करा, कारण आपल्या मड जेट्टीपासून चर्चकडे यायला एक भाडं तुम्ही असं पण इकडून फिरवून घ्या, थोडं कमीत कमी त्याच्यामधून कशी सेवा होईल ती पण करा, कारण आपल्याला लोकांना त्रास व्हायला नको, कारण एक्झाम आहे आम्हाला पण समजतं, लोकांना त्रास व्हायला वृद्ध लोक असतात त्यांना पण जायचं असतं, ह्या गोष्टीचा विचार करून रिक्षावाल्यांना पण बोलतो पण लोकांनी पण मदत करायला पाहिजे का हा रोड कित्येक वर्षापासून त्याचं पडलेला आहे, हा होणं गरजेचं आहे आणि व्हायला पाहिजे, कारण परत पाऊस येतोय, मे महिन्यापर्यंत होईल तर लोकांना अजून चांगली फॅसिलिटी होईल ना. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता, गेल्या वेळेस आपण जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून एक प्रश्न केला होता की मड ते कांदिवली एक बस सेवा व्हायला पाहिजे, त्यासाठी पण तुमच्या माध्यमातून काही ते पत्रव्यवहार झाला होता, त्या संदर्भात काय आढावा द्याल का? कारण त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहे, या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत कांदिवलीला जात असतात आणि ती काळाची गरज आहे या ठिकाणी बसेस सुरू होणे, या संदर्भात काय सांगा?
आपल्याला माहिती आहे आपण मिनिस्ट्री चेअरमॅन त्या टायमाला अशी चेंबूरकर असताना त्यांना आपण लेटर दिलेला होता आणि त्यासाठी आपण एक गोरेगावला बस जायला पाहिजे एक कांदिवलीला बस जायला पाहिजे या उद्देशाने आपण कायम बोलत असतो पण त्यांच्याकडे पण मॅन पॉवर कमी असल्यामुळे ते झालं नाही पण आता परत आपण त्याला पाठपुरावा करून ती कशी लवकर चालू होईल त्यासाठी मी आमदारांना पण बोलतो आहे आणि साहेबांना बोलून दोन्ही एकत्र बसून आपण चांगलं काम करूया आणि ती बस कशी सेवा चालू होईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. तसेच पाणी प्रश्न मड ते कांदिवली मड ते गोरेगाव बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई मालाड पश्चिम मड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.